तुमच्या आजूबाजूला अनेक घरे असतील काही घरे डावीकडे असतील काही घरे उजवीकडे असतील काही समोर असतील तर काही मागच्या बाजूला असतील तुमच्या डावीकडे किती घरे आहेत सांगा बघू तसेच उजवीकडे सुद्धा बघा इथे घराची खूण म्हणून चौकोन काढला आहे हे चित्र बघितलं त्यातील मधला चौकोन म्हणजे तुमचे घर आहे आजूबाजूचे चौकोन म्हणजे आजूबाजूची घरे आहेत असे तुमच्या घराचे चित्र काढा तुमच्या घरातून सूर्य दिसतो का कोणत्या खोलीतून त्या खोलीच्या समोरच्या खोलीतून खोली सूर्य दिसतो का केव्हा दोन्ही खोल्यांमधून सूर्य दिसण्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत बरोबर सकाळी सूर्य ज्या बाजूला दिसतो त्या बाजूला पूर्व दिशा असे म्हणतात संध्याकाळी त्याच्या समोरच्या बाजूला सूर्य दिसतो त्या बाजूला म्हणजे त्या दिशेला पश्चिम दिशा असे म्हणतात सूर्याकडे तोंड करून उभे राहिले की तुमच्या डाव्या हाताच्या दिशेला उत्तर दिशा असे म्हणतात आणि तुमच्या उजव्या हाताच्या दिशेला दक्षिण दिशा असे म्हणतात पूर्व आणि पश्चिम या दिशा एकमेकांच्या समोरासमोर येतात आणि उत्तर व दक्षिण या दिशा एकमेकांच्या समोरासमोर येतात आता तुमच्या समोरच्या घरातून कोणत्या बाजूला सूर्य दिसतो तेही बघा आता तुमच्या लक्षात आले ना आपण वेगळ्या वेगळ्या बाजूंना उभे राहिले की आपल्या प्रत्येक बाजूला वेगळी दिशा येते दिशांचे शाळेतही निरीक्षण करा पूर्व दिशेला कोणकोणते वर्ग येतात पश्चिम दिशेला काय काय आहे उत्तर आणि दक्षिण दिशा कोणती शाळेतील शिक्षकांच्या तोंडावर फळ्यावर उजेड येतो आहे का उजेड कोणत्या दिशेने येतो आहे म्हणजे ती कोणती दिशा आहे असेच निरीक्षण घरातही करा तुमच्या घरातील स्वयंपाकघर कोणत्या दिशेला आहे आई स्वयंपाक करताना तिथे उजेड असतो का खिडकी कोणत्या दिशेला आहे शाळेत जाताना तुमच्या डाव्या बाजूला कोणती दुकाने आहेत ते बघा येताना डाव्या बाजूला कोणती दुकाने आहेत ते बघा घरापासून शाळेपर्यंतच्या रस्त्याची आकृती काढा तुमच्याकडे असलेल्या काही वस्तूंची उदाहरणार्थ कंपास पेटी गोल डबा अशा वस्तूंची वरून चित्रे काढा आता बघा एखादी वस्तू कडेने जशी दिसते त्यापेक्षा वरून बघितल्यावर ती वेगळी दिसते हे तुमच्या लक्षात आलं असेल ना एखाद्या उंच ठिकाणी तुम्ही गेला आहात का तिथून खाली बघितल्यावर कसे दिसते बरोबर खाली बघितल्यावर सगळे छोटे छोटे दिसते हो की नाही या चित्रात गावाचे दृश्य दाखवले आहे पण ते समोरून किंवा चालताना दिसते तसे काढलेले नाही तर वरून उंच ठिकाणाहून कसे दिसते तसे काढले आहे या चित्रात फक्त महत्वाच्या गोष्टी सोप्या पद्धतीने काढलेल्या आहेत अशा चित्राला नकाशा म्हणतात नकाशा म्हणजे एखाद्या ठिकाणच्या महत्वाच्या गोष्टी दाखवण्यासाठी काढलेले चित्र तुम्ही गावाला जाता तेव्हा बसने किंवा रेल्वेने जाता कारण ते ठिकाण लांब असते आता हे चित्र बघा यात एक गाव दुसरे गाव आणि मधला रस्ता दाखवला आहे आता हेच नकाशात बघा अशा प्रकारे अनेक गावांचा मिळून तालुका होतो अनेक तालुक्यांचा मिळून जिल्हा होतो तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता ते शिक्षकांकडून माहीत करून घ्या तुमच्या जिल्ह्यात कोणकोणती गावे आहेत तेही माहीत करून घ्या राज्य आणखी मोठे असते राज्यात अनेक जिल्हे असतात आणि अनेक राज्यांचा मिळून देश तयार होतो आता हेच नकाशात दाखवलेले बघा हे आहे होका यंत्र होका यंत्रात ही चुंबक सुई आहे चुंबक सुईचा बाण उत्तर दिशा दाखवतो त्यामुळे चुंबक सुई कायम उत्तर दक्षिण दिशा दाखवते जहाजात किंवा एरवीसुद्धा दिशा कळण्यासाठी होका यंत्राचा वापर करतात तुम्ही मोबाईल फोनमधला नकाशा बघितला आहे का त्यात एक बाण दिसतो तो कायम उत्तरेकडे असतो ते सुद्धा होका यंत्रच असते आकाशात तुम्ही वेगवेगळे ग्रह तारे बघितले आहेत त्यात एकच तारा एकाच ठिकाणी दिसतो त्याचे नाव ध्रुव तारा तोही कायम उत्तर दिशेला असतो या नकाशात चौकोनात एक यादी दिलेली आहे आणि खुणा सुद्धा आहेत या यादीला सूची असे म्हणतात नकाशात काय काय आहे आणि त्यासाठी कोणत्या खुणा वापरलेल्या आहेत किंवा कोणती चिन्हे वापरलेली आहेत ते या सूचीत दिलेले असते शिवाय नकाशात दिशा कळण्यासाठी चक्र दिलेले असते आपण भारत देशात राहतो भारतासारखेच अनेक देश आहेत काही देश लहान आहेत काही देश मोठे आहेत या सगळ्यांनी मिळून जग तयार होते हा जगाचा नकाशा बघा आपण नकाशात एखादे ठिकाण बघतो पण प्रत्यक्षात तिथे पोहोचायला खूप उशीर किंवा वेळ लागतो आपल्या देशातून दुसऱ्या देशात विमानाने जायलासुद्धा खूप वेळ लागतो सारांश एक पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या चार मुख्य दिशा आहेत दोन सूर्य उगवतो ती पूर्व दिशा पूर्व दिशेच्या समोर पश्चिम दिशा असते आणि उत्तर दक्षिण या दिशा समोरासमोर येतात तीन दिशा समजण्यासाठी होका यंत्राचा वापर करतात चार नकाशा हे वरून बघितलेले एखाद्या ठिकाणचे चित्र असते पाच नकाशात सूची असते त्या ठिकाणची माहिती किंवा वैशिष्ट्ये सांगण्यासाठी खुणा वापरलेल्या असतात सहा गावापेक्षा शहर मोठे असते शहरापेक्षा तालुका मोठा असतो तालुक्यापेक्षा जिल्हा जिल्ह्यापेक्षा राज्य राज्यापेक्षा देश आणि सर्वात मोठे जग असते पारिभाषिक शब्द यंत्र चुंबक सुई सूची ध्रुव तारा दिशा चक्र, स्वाध्याय आपल्या शाळेची सहल जाते किंवा तुम्ही गावाला जाता तेव्हा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम या दिशांना काय काय आहे ते बघा त्याची नोंद ठेवा सहलीहून आल्यावर त्या ठिकाणांचे चित्र वरून कसे दिसेल ते काढा यासाठी मोठ्यांची मदत घ्या